देशात सध्या कोरोना संसर्गाचा उद्रेक होत असून रुग्णालयात बेड मिळणं कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना बाधितांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेलू बुजुर्ग येथे सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकांनी गावातील गोरगरिबांना गावात उपचार मिळावा यासाठी पुढाकार घेतला आहे. वाशिम तालुक्यातील शेलू बुजुर्ग या गावातील 14 सैनिक सीमेवर लढत आहेत. सध्या कोरोनाचं महाभयंकर संकट आलं आहे, त्यामुळे गावासाठी काहीतरी करायचं असं या सैनिकांनी ठरविलं आणि गावात आढळलेल्या 30 रुग्णांवर गावातच उपचार सुरू केले असून या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापुढेही गावात नेहमीसाठी उपचार सुरू ठेवणार असून यासाठी लागणारा औषध साठा भरून ठेवला असून आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हे काम पाहत आहेत. मी कैलास केशव तडसे, मी रुग्णसेवक आहे या गावातील. तसेच आमचे डॉक्टर श्याम रेखडे, त्यांनी हे उपक्रम गाजवला, म्हणजे ते स्वतः सेवा देत आहेत. तसेच आमचे जे आर्मीमध्ये जेवढे गावचे हे तर त्यांनी हा आम्हाला मेडिसिनचा पूर्ण स्टॉक उपलब्ध करून दिला. त्याच्यामुळं श्याम भाऊ रेखडे डॉक्टर आणि मी रुग्णसेवक हे दोघंजण आम्ही गावाला सेवा पुरवत आहे मोफतमध्ये. तसेच आमच्या येथील जे उपकेंद्र आहे ते काही दिवसापासून बंद असल्यामुळे काम झालं पूर्ण पण बंद आहे. तर गावाला म्हणजे पेशंटला 35-40 पेशंट आमच्या गावामध्ये काही RT-PCR आले होते. RT-PCR आल्यामुळे तिथं जे आहे तिथं बेड भेटत नव्हते, काही वाटत नाही. तसेच आपले गावचे सरपंच पोलीस पाटील आणि सहकारी आपले आर्मीमधील जे सैनिक आहेत त्यांनी आम्हाला हे मेडिसिनचा साठा आणून दिला. मग डॉक्टर श्याम रेखडे आणि मी ही सेवा पुरवत. आतापर्यंत किती पेशंट काढले? आतापर्यंत 150 पेशंट काढलेले आहेत कोरोनाचे. आम्ही पेशंट सध्या जे आहेत त्यांना RT-PCR जे पहिले केलेले होते ते पूर्ण नॉर्मल पेशंट आहेत, पण त्यांना बेड नव्हता भेटत, त्यावेळेस ते सिरियस होते, पण आता ते नॉर्मल आहेत. विशेष म्हणजे हे सर्व सैनिक सध्या सीमेवर आहेत, मात्र रोज गावातील परिस्थिती विचारून जेवढी आर्थिक मदत लागेल ती पाठवित आहेत. तर गावात असलेल्या प्राथमिक उपचार केंद्र आम्हाला कोविड पुरतं आमच्या ताब्यात द्यावं अशी मागणी सरपंच तृष्णा गुट्टे यांनी केली आहे. मी तृष्णा देवानंद गुट्टे शेलू बुजुर्ग येथली सरपंच आहे. माझ्या गावातील कोविडच्या काळामध्ये इंडियन आर्मीमध्ये माझ्या गावातील 14 जवान आहेत आणि त्यांच्या सहकार्याने मी माझ्या गावात छोटंसं क्लिनिक उघडू शकले. माझ्या गावातील लोकांची गैरसोय होत होती आणि माझ्या गावातील लोकांना उपचारासाठी खूप परेशानी होत होती. इंडियन आर्मीमध्ये असणारे माझे सैन्य दलातील माझे बंधू आणि मी त्यांना मला सहकार्य केलं आणि त्यांना देशाची सेवा करतानाही गावाकडेही लक्ष दिलं आणि त्यांच्यामुळे मी माझ्या गावात क्लिनिक सुरू करू शकले आणि माझ्या गावात एक उपकेंद्रही बांधलेलं आहे, पण त्याच्यावर कोणाचंही लक्ष नाही. वारंवार मी पत्रव्यवहार केले उपकेंद्र चालू करा म्हणून, खूप वेळास मी परेशान झाले, पण कोणी त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि उपकेंद्रही चालू केलं नाही. उपकेंद्र जर आज चालू असतं तर माझ्या गावातील लोकांना त्यांची मदत झाली असती आणि त्या उपचारासाठी उपयोग आला असता आणि माझ्या गावातील लोकांनी सहकार्य केल्यामुळे मी माझ्या गावात क्लिनिक चालू करू शकले आणि हे इंडियन आर्मीमध्ये माझ्या गावात 30 ते 40 कोरोनाचे पेशंट आहेत. सध्या 30 आहेत माझ्या गावात. त्यांना गोळ्या औषधे आणि सलाईन वगैरे, ताप वगैरे आला, सर्दी खोकला असलेले पेशंटचा उपचार चालू आहे. माझ्या गावात एक डॉक्टरही आहे आणि त्यांची तपासणी चालू आहे. एकीकडे कोरोनाने जगभरात थैमान घातले असून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे कोरोना संकट काळात आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याची हीच वेळ असून आम्हाला ही संधी मिळाली याचा आम्ही भाग्य समजत असल्याचं सैनिक सांगतात. कोविड-19 प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून गावातील जनतेला बाहेरगावी उपचार मिळत नसून ऍडमिट होण्यासाठी बेड सुद्धा नाही, याची माहिती मला गावातील पत्रचे व्यक्ती व ग्रामच्या कर्मचाऱ्यांना मिळाली असता मी माझ्या सैन्यातील सहकारी भागवत धनगीर पंडित तडसे आणि रुमाळे यांना ही माहिती दिली व आपण गावातील जनतेसाठी काहीतरी करायचे
ठरविले त्यावर आम्ही सर्वांनी गावातील जनतेसाठी जे आवश्यक असलेले मेडिसिन सलाईन ऑक्सिजनची व्यवस्था केली असून गावातील जनतेला बाहेर गावी न जाऊ द्यायचे ठरवले असून गावातील जनतेचा गावातच उपचार करणे चालू आहे। देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला असून हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, त्यामुळे गावातील गोरगरिबांना गावातच मोफत इलाज मिळावा यासाठी गावात जवान सरसावले आहेत, त्यामुळे या जवानाप्रमाणे प्रत्येक गावातील जबाबदार नागरिकांनी समोर येऊन काम केल्यास कोरोना हरविण्यास वेळ लागणार नाही यात मात्र शंका नाही। संदीप भातुळकर, ANN न्यूज, वाशिम। तुम्ही पण नीट JEE यासाठी बेस्ट कोचिंग क्लासेस शोधत आहात का? IIT एम्स मध्ये ऍडमिशनचे स्वप्न बघत आहात का? तर निवड करा सिद्धांत कोचिंग क्लासेसची। 20 वर्षांचा अनुभव असलेले सुर्वे सरांचे सिद्धांत कोचिंग क्लासेस। इथे तुम्हाला प्रत्येक विषयाकरिता उच्च शिक्षित प्रोफेसर कडून कोचिंग मिळेल। कन्सेप्च्युअल अभ्यास, टेस्ट सीरीज, प्रॅक्टिस, नोट्स हे सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल आणि विद्यार्थी प्रत्येक परीक्षेत गुणवंत होऊन उत्तीर्ण होईल। हेच नाही तर इथे तुम्हाला 10वीच्या मार्क्सवर आधारित स्कॉलरशिप सुद्धा देण्यात येईल। आम्ही आमचे लेक्चर्स तुम्हाला YouTube आणि Zoom या दोन्ही माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत। सर्वोत्तम व सर्वाधिक रिझल्ट साठी मागील 20 वर्षांपासून प्रसिद्ध सिद्धांत कोचिंग क्लासेस, तर आजच रजिस्टर करा आणि आपल्या स्वप्नांना भरारी द्या।